नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा समोरील इमेजचं निरीक्षण करता आपण बघू शकता की आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मेघगर्जनेसह जोरदार विजांच्या कडकडाट पाऊस या ठिकाणी होतो आहे सध्याचा पाऊस हा ढकफुटी सदृश्य असल्यामुळे जिथे पडेल तिथे तो खूप मोठ्या प्रमाणात पडतो आहे थोड्याच वेळात कर्नाटकाला पास करून हे पावसाचं वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे त्यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाला आता सुरुवात होईल सध्या नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला एक पावसाचं क्षेत्र आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे थोड्या थोड्या तालुक्यांमध्ये हे पावसाचं वातावरण आहे सर्व जिल्ह्यामध्ये नाही त्यामध्ये त्याचबरोबर धुळे नंदुरबारच्या उत्तरेलासुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे अमरावतीच्या उत्तरेला त्याचबरोबर वर्ध्यामध्ये पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे आता ही पावसाची परिस्थिती आत्ताची आहे हे साधारणपणे आपण पाच वाजताचाही अंदाज आहे परंतु एक आणखी दोन तासाने दोन ते तीन तासाने महाराष्ट्रात खूप पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे कारण स्थानिक ढग निर्माण होतात आणि मग पाऊस रात्रभर पडतो आहे त्यामुळे जवळपास पुढील चार पाच तास महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे आता नेमकी कोणत्या जिल्ह्यात होईल त्यासंदर्भात आत्ताच अंदाज बनणं शक्य नाही कारण परतीचा पाऊस हा स्थानिक ढगाने निर्माण होतो त्याचबरोबर आता आपल्याला कर्नाटकाच्या दिशेने पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सरकणार आहे कालही सोलापूर जिल्ह्यात खूप पाऊस झाला आहे पुणे जिल्ह्यात पाऊस झाला आहे नाशिकला पाऊस झाला आहे बीडला पाऊस झाला आहे नगरला रिमझिम स्वरूपाचा पाऊस रात्री झालेला आहे जालना जिल्ह्यात पाऊस झाला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस झाला आहे आणि आजही या ठिकाणी आता पावसाचं वातावरण व्हायला सुरुवात झाली आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता विजांचा लखलकाठ सुरू झाला आहे दक्षिण भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने पाऊस सरकतो आहे छत्तीसगड आणि तेलंगणाच्या दिशेने सुद्धा महाराष्ट्राच्या विदर्भाच्या दिशेने पाऊस सरकतो आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या पूर्वेकडील पावसाचं वातावरण आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज जोरदार ढगफुटी सदृश्य काही ठिकाणी पाऊस पडणार आहे हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पडत नाही काही तालुक्यांमध्ये तो खूप पडतो काही ठिकाणी रिमझिम पडतो आहे रात्री खूप मोठा पाऊस महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पडणार आहे यामध्ये खास करून आपला अंदाज आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर पुणे बीड नाशिक यवतमाळ वर्धा त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती बुलढाणा जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये हा पावसाचा प्रभाव राहणार आहे तीन ते चार तासात तयार होणारं स्थानिक वातावरणाचा सपोर्ट जिथे मिळणार आहे तिथे हा पाऊस जोर धरणार आहे तर आपल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच तासामध्ये महाराष्ट्रात वादळी मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडाडत जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर थांबू नये नागरिकांनी आपल्या जीवितांची जनावरांची मालमत्तेची काळजी घ्यावी मध्ये आजही पावसाचं वातावरण आहे शेतकऱ्यांचं नुकसान होतं हे आपल्याला माहिती आहे परंतु पाऊस कधी आणि कुठे पडेल याचा अंदाज सांगणं फक्त आपल्या हातात आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय